निपाणी येथील मास्क ग्रुपचा उपक्रम. निपाणी शहर आणि ग्रामीण भागात मास्क ग्रुप संचलित महावीर आरोग्य सेवा दवाखान्यात गेली 15 महिने सामाजिक क्षेत्रात लोकसेवेत कार्यरत आहे. अध्यक्ष प्रकाश शहा म्हणाले, कोरोनाच्या मागच्या काळात गोरगरीब कष्टकरी जनतेला 70,000 लोकांना मोफत धान्य आणि भोजनाचे पाकिट, 36,000 मास्क सॅनिटायझरची फवारणी, 23,000 सॅनिटायझर हे वितरित करण्यात आले आहे. मुख्या प्राण्यांनाही अन्नदान केले जाते. रुग्णसेवा निपाणी परिसरात 1,30,000 नागरिकांना आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात आले, तर 350 अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना सेनकोटचे वाटप केले आहे. शिवाय सध्या मोफत ऑक्सिजन मशीनची उपलब्धी रुग्णांसाठी करण्यात आली आहे, अशी माहिती मास्क ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश शहा यांनी सांगितली. नमस्कार. मास्क ग्रुप संचलित महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना एक सेवाभावी वृत्तीने ओतप्रोत तेजस्वी तरुणांचा एक संच निपाणीमध्ये गेल्या 15 महिन्यापासून कार्यरत आहे. मास्क ग्रुपच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्र कर्नाटकाच्या या सीमेवर निपाणीसारख्या नगरीत 16 महिन्यापासून कार्यरत असलेल्या या सेवार्थ दवाखान्यात 52,000 रुग्णांना 15 महिन्यामध्ये रुग्णसेवा पुरवली गेली. तसेच 3,400 सलाईन या भागातील लोकांना अत्यल्प दरांमध्ये देण्यात आला. 8 मोठे रुग्णसेवेच्या संदर्भातले शिबिर, 13 छोटे शिबिर, तसेच कोरोनाच्या या महामारीमध्ये 36,000 मोफत मास्क वितरण, 23,000 सॅनिटायझर बॉटल वितरण व तसेच कोरोनाच्या महामारीच्या या प्रत्येक दिवसामध्ये जवळपास 70 तयार फूडचे पॅकेट व अन्नधान्याच्या मोफत किटचे वाटप या महावीर आरोग्य सेवा संघटनेमार्फत आजूबाजूच्या ज्या लोकांना नोकरीनिमित्त अथवा आपला दैनंदिन हे चालत नाही त्यांच्यासाठी महावीर आरोग्य सेवा संघाने अनेक स्तुत्य उपक्रम राबवले. संपूर्ण निपाणी नगरी व आजूबाजूच्या 6 खेड्यामध्ये मिळून 1,30,000 आर्सेनिक अल्बमच्या मोफत बॉटलचे वितरण करण्यात आले. तसेच बेसहारा प्राण्यांना करुणा मंदिर नावाच्या एका मोठ्या संस्थेमध्ये 7,40,000 रुपयाची म्हणजे अन्नधान्य किंवा जीव चारा याच्यासाठी त्या मुक्त प्राण्यांना त्यांची व्यवस्था केली गेली. तसेच आमचे संस्थापक अध्यक्ष प्रसादभाई दोषी याच कार्याची रूपरेषा दुबईसारख्या गावामध्ये राबवत आहेत. दुबईमध्ये बरेच भारतीय अडकलेले होते, त्यावेळी त्यांना लॉकडाऊन काळात भारतामध्ये आणण्याचे कार्य, तसेच दुबईमध्ये सुद्धा सॅनिटायझर्स वितरणचा कार्यक्रम हा त्यांनी यशस्वीरित्या पार पाडला. असेच गेल्या 1 महिन्यापासून बऱ्याच झूम मिटिंगमध्ये भारत देशात सोडून परदेशातीलही अनेक भारतीय व्यक्तींनी या सेवा संघटनेचे कौतुक केले व आम्ही करत असलेल्या कार्याची त्यांनी रूपरेषा आमच्यामार्फत खूप यशस्वी आहे अशी बरीच पत्रे त्यांची आम्हाला पोचली. तसेच आस्था सेवा फाउंडेशन पुणे या संघटनेमार्फत गेल्या 4.5 महिन्यापासून ॲम्ब्युलन्सची सेवा निपाणीमध्ये अविरत सुरू आहे. आज जवळपास 235 रुग्णांना म्हणजे जे पॉझिटिव्ह आहेत त्या 35 रुग्णांना जीवदान देण्यासाठी ही रुग्णसेवा ॲम्ब्युलन्सची सेवा रात्रंदिवस कार्यरत आहे. आज आमच्याकडे या महावीर आरोग्य सेवा संघटनेमध्ये 2 ड्रायव्हर अखंड दिवस रात्र कार्य करत आहेत. या भागातील व्यक्तींच्या बरोबर गोरगरीब असू देत, सामाजिक बांधव आपले जे असू देत, त्याच्याबरोबर सुद्धा भटक्या काही कुत्री आहेत किंवा पशुप्राण्यांना सुद्धा अन्नदान देण्याचे कार्य या सेवा संघटनेमार्फत पार पाडलेले आहेत. निपाणी भागातील वेगवेगळ्या संघटनांनी आम्हाला यासाठी खूप उपकृत केले. खूप वेगवेगळ्या विषयातून वेगवेगळ्या भागातून आमचे हे विश्वस्त अहोरात्र काम करत आहेत. कधीही पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार न करता जनतेसाठी, सामाजिक सेवेसाठी कायम पॉझिटिव्ह राहून निपाणी नगरीसाठी काहीतरी बनावे आणि काहीतरी घडावं यासाठी अखंडपणे हा सेवार्थ दवाखाना आपल्या पद्धतीने कार्यरत आहे. या प्रसंगी मास्क ग्रुपचे उपाध्यक्ष सतीश वखारी, सेक्रेटरी प्रतीक शहा, सागर शहा, संदीप माने आदी उपस्थित होते.